पनवेल नगर परिषदेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती, डॉ. बाबासाहेबांचा जयघोष, ढोलताशांचा गजर, विविध चित्ररथ आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. दंगली धरती रंगली सारी दुनिया दंगली दिसेरु बाबात माझा भुमरा जगात झाली हाय फाय भीम जयंती 125. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे सकाळी पूजापठण झाल्यानंतर भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार दीपक आकडे, नगराध्यक्ष चारुशीला गरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, मुख्याधिकारी मंगेश शितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, भाजपाचे शहराध्यक्ष नगरसेवक जयंत पगडे, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, शिक्षण सभापती गणेश पाटील, मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, नरेंद्र गायकवाड, नगरसेवक प्रकाश बिनेदार, गणपत म्हात्रे, शिवदास कांबळे, रमेश गुडेकर, लतीफ शेख, नगरसेविका कल्पना ठाकूर, मंगला राणे, संगीता कांडपाल, प्रमिला कुरघोडे, सुरेखा मोहकर, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारत माता की जय.
भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, क्रांती ज्योती पूज्य सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, श्री राज्यश्री शाहू महाराज यांचा विजय असो, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो, संत कबीरांचा विजय असो, स्वातंत्र्य समता शांती व बंधुभाव हाच आमचा स्थायी भाव, भारतीय संविधान अमर रहे, अशा घोषणा यावेळी मिरवणुकीत देण्यात आल्या। सहभागी झालेल्या भीम अनुयायांसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भाजपा युवा मोर्चा तसेच इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक पूर्णाकृती पुतळ्याजवळून पुढे शिवाजी चौक, एमटेनेल रोड, संत जगनाडे चौक, रोहिदास वाडा, कर्णाळा बँक, टपाल नाका, कर्णाळा सर्कल, भाजी मार्केट, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक, जय भारत नाका, बापटवाडा चौक, रतन टॉकीज, सावरकर चौक, गावदेवी मंदिर, जुने प्रांत कार्यालय, आदर्श हॉटेल, लायनळी, केतकी हॉटेल, गुणे हॉस्पिटल असे मार्गक्रमण करून शेवटी मिरवणुकीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झाला। दंगली धरती रंगली सारी दुनिया दंगली दिसेरू बाबात माझा भीमराव जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 आदर्श मित्र मंडळ आणि बहुधन पंचायत समिती शाखा क्रमांक 1 पनवेल प्रज्ञानगर रोहिदासवाडा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते। आज बाबासाहेबांची 125वी जयंती आणि या 125व्या जयंतीच्या निमित्तानं ज्या थाटामध्ये आणि ज्या दिमाखामध्ये बाबासाहेबांच्या विषयीचा देखावा आज या ठिकाणी उभा करण्यात आलाय त्याबद्दल आदर्श मित्रमंडळाचं आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघाली की रोहिदासवाड्यामध्ये गेल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही आणि ती रोहिदासवाड्यामधून जाऊ दे की न जाऊ दे आम्हाला इथे आल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं पूर्णत्व आमच्या त्या दिवसाला येत नाही। इतकं एक ठळक महत्व पनवेल शहराच्या इतिहासामध्ये आपल्या प्रज्ञानगर रोहिदासवाड्याच्या आपल्या या देखाव्यानं मिळवलेला आहे। आज अवतरली भूमीवर ही निळाई अशी विश्वव्यापी आहे भिंगमाई भान हरपुनी आज नाचूया निळ्या झेंड्या खाली सारे एक होऊया करोडो दिलात माझा भीमरा जगात झाली हाय फाय भीम जयंती 125 ओ जगात झाली हाय फाय भीम जयंती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व परिस्थितीशी संघर्ष देत या ठिकाणी हा आपला या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून जगाच्या समोर आपल्या बौद्धिक क्षमतेला आणि आपल्या प्रचंड पद्धतीने तयारी करून या ठिकाणी मिळवलेल्या क्षमतेला तोड नाही अशा पद्धतीची प्रतिभा मिळवली. या प्रतिभेच्या पुढे जग झुकलेलं आहे. जग कशा पुढे झुकलं? केवळ त्यांच्या भाषणापुढे नाही झुकलं, त्यांच्या प्रतिभेपुढे झुकलेलं आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीची प्रतिभा मिळवण्यासाठी जे कष्ट करतायत, ते वरती बसलेले आपले जे सहकारी आहेत, 18 तास अभ्यास करणारे, त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. आज रात्री 12 वाजेपर्यंत ती मंडळी अभ्यास करणार आहेत. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल संध्याकाळी त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ही अभ्यासिका या भवनाच्या भरून केली. मला वाटतंय, मला मनापासून वाटतंय की जितकं हे भवन आणि जितकं हे हा हॉल महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी, त्यापेक्षा कितीतरी पटीनं वरची अभ्यासिका का त्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार पुढच्या 10 पिढ्यांपर्यंत नेण्याचं काम ही सगळी पोरं आपली उद्याच्या काळामध्ये करणार आहे. त्या पोरांमध्ये आपली पोरं कशी असतील याचा विचार करत आपण त्या सगळ्या मुलांचं कौतुक करूया. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल नगर परिषदेच्या या कार्यक्रमासाठी आयोजकांमध्ये सहभागी झालेल्या आपणा सर्वांचं मी व्यक्तिशः मनापासून आभार व्यक्त करतो.